ओनली निर्णय बॉलिंग, एक मिनिट, बॅटिंग. तर नक्कीच दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. म्हणजे असं वाटतं की उज्ज्वलच्या मनासारखं झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. नाणेफेकीचा कौल प्राप्त केला जांभूळपाडा संघानं आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय आणि फिल्डिंगसाठी मात्र इन्व्हाइट केलाय चेरोबासपूर वाशेरे संघाला. धन्यवाद योगेश सर. चला लगेच क्वालिफायर च्या दिवसामधील मॅच आपण पाहणार आहोत. क्वार्टर फायनलचा सामना आहे. मधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. नक्की चॅलेंज ग्राउंडची देखील आठवण झाली. चॅलेंज ग्राउंडवरती असे हा सॉन्ग जास्त आपल्याला ऐकायला मिळतो. गाणं कोकिला लताजी मंगेशकर यांनी गायलेलं गाणं. तर चला क्वार्टर फायनलचा सामना आहे. बक्षीस पात्र फेरी आजच्या दिवसामधून कुठला संघ क्वालिफायर होईल
हे येणाऱ्या 6 षटकांमध्ये आपल्याला रिझल्ट मिळेल. येणाऱ्या काही वेळेमध्येच, काही काळामध्येच आपल्याला रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. मी पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांच्या मान्यवरांचे यूट्यूबच्या माध्यमातून जे आमचे प्रेक्षक जोडले आहेत आमच्याशी, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. चला मॅचकडे वळूया लगेच. गोलंदाजीसाठी हिरामन ओव्हर द विकेटने, तर फलंदाजीसाठी जर विचार केला तर विजय आणि अजय अशी ही जोडी, बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते क्रीजवरती. पहिलाच बॉल क्वार्टर फायनलमधला, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता. बॉडी लँग्वेज ओळखून पहिलाच चेंडू हाताळण्याचा प्रयत्न इथे केला आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुल देखील हिरामन आपल्याला पाहायला मिळालं. सकाळच्या सत्रापासून जर विचार केला तर खूप चांगली कामगिरी हिरामन यांची राहिलेली आहे. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, तिन्ही क्षेत्रामध्ये उच्च दर्जाचं जे कार्य आहे ते कार्य पार केलं आहे हिरामन याने. खूप सुंदर क्रिकेट आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. विजय आहे स्ट्राईकवरती. क्वार्टर फायनलचा सामना आहे. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने त्यावेळेला लोअर फुलटॉस बॉल, चेंडू हवेमध्ये आहे, लॉंग ऑफच्या दिशेने येतो, मात्र क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि चेंडू मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पलीकडे, 4 धावा. स्वीट शॉट आपल्याला पाहायला मिळाला कव्हर्सच्या डोक्यावरनं, चेंडूला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी, 4 धावा धावफलकावरती. आपल्या संघाचा श्री गणेशा इथं मात्र विजयाने केला आहे जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावेळेला स्लॉग स्वीपचा देखणा फटका सादर करायचा होता, फक्त 1 धाव मिळेल, 1 रन ॲड केली जाईल स्कोअर कार्डवरती. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. दरम्यान 5 धावा धावफलकावरती, कुठलाही गडी बाद झालेला नाही आहे. तर श्रीराम जांभुलपाडा संघाचा विचार केला तर ओपनिंग जोडी खूप सक्सेसफुल राहिली आहे. अजय आणि विजय खूप चांगले स्टार्ट प्रत्येक मॅचमध्ये देण्याचं काम केलं. यावेळेला शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता, बरोबर पिक केलं आहे. वाईड ऑफ लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित आहेत, बरोबर काऊकॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतील. तोपर्यंत 2 धावा नाही, 1 धाव मिळेल फक्त. 1 धाव फक्त मिळेल. धाव संख्या धावफलकावरती आहे, 6 धावा धावफलकावरती, कुठलाही गडी बाद झालेला नाही अजून. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, खेळाडू उपस्थित आहेत वाईट ऑफ लॉंग ऑनला. दरम्यान 1 रन इथे मात्र ऍड केली जाईल. 7 धावा धावफलकावरती, खूप चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजाची बॉडी लँग्वेज ओळखून गोलंदाजी, मी तर म्हणाल ज्या प्रकारे हिरामन गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सज्ज झालेत अजयसाठी. यावर खोलवर टप्प्याचा बॉल, या बॉलवरती उत्तर नव्हतं, क्लीन बोल्ड, अजय बॅक टू द पवेलियन, मोठा गडी बाद. दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी स्वतः कर्णधार आले आहेत. पहिला गडी बाद झाला. हिरामन याचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे आपल्या षटकामध्ये सफलता, प्रत्येक षटकामध्ये जर विचार केला तर आपल्या षटकामध्ये यश हे मिळून देताना आपल्याला प्रत्येक मॅचमध्ये आपण पाहिलं. मागच्या मॅचमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती त्यांच्या माध्यमातून. आता देखील अजय याला बाद करण्यामध्ये यश मिळवलं. किफायतशीर गोलंदाजी केली जाते आहे, कंजूस गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं ती गोलंदाजी इथं मात्र पाहायला मिळते. दरम्यान वासुदेव रणवीर साहेब जांभुलपाडा यांचं सहर्ष स्वागत आहे, वेलकम आपल्या स्पर्धेमध्ये, हार्दिक स्वागत आहे. यावेळेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, स्वतः कर्णधार होते, खूप चांगलं
क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, 8 धावा, धाव फलकावरती एक गडी बाद. आता मात्र खूप चांगल्या प्रेक्षकांना सामना पाहायला मिळेल. टफ एन्काउंटर मैदानाच्या आतमध्ये, दोन्ही समान ताकदीचे संघ. त्याला खूप चांगला बॉल होता, डायरेक्ट हिट करण्याचा इथे प्रयत्न केला होता. फक्त एक धाव, 9 धावा, धाव फलकावरती आहेत. खूप चांगली गोलंदाजी, पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर जयेश शेलार खूप चांगली गोलंदाजी करतायत, भेदक मारा इथून पाहायला मिळतोय. वाईट यॉर्करचा जास्त मारा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळा चेंडू हवेमध्ये आहे, खेळाडू उपस्थित आहेत, जे स्वीकारतील का? हो यस. इथं मात्र मोठा गली बाद, विजय बॅक टू द पवेलियन. मंचावरती यायचं आहे जय पाटील. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, खूप चांगलं जजमेंट डीप मध्ये पाहायला मिळालं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित होते, खूप चांगला झेल संपन्न केला तिथे. मोठा हादरा इथून मात्र जांभूळपाडा संघाला. ज्या प्रकारे विजय याने मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली फलंदाजी केली होती, तोच फलंदाज. मोठा गडी इथून मात्र गळाला मिळालेला आहे. 5 चेंडू मध्ये 7 धावांची उपयुक्त खेळ आपल्या संघासाठी केली आहे विजय याने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुरेश पारधी, की मॅन, यांच्यावरती भरपूर दारोमदार असेल. यावेळेला फक्त जेंटल पुश. सन्मान दिला चांगल्या चेंडूवरती सुरेश पारधी यांनी. गेम प्लॅनिंग देखील असू शकते, ज्या प्रकारे मागच्या मॅच मध्ये देखील भरपूर वेळ क्रीज वरती थांबले होते, डबल सिंगल ने धावा कन्वर्ट करत होते. त्यानंतर मोठे फटके त्यांच्या बॅट मधून शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये आपण पाहिलेत. आणि महत्वाची मॅच असेल त्यामध्ये गेम प्लॅनिंग असणं खूप गरजेचं असतं, आणि ते गेम प्लॅनिंग आता मात्र सुरेश पारधी यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे, यावेळेला पॉइंट वरती खेळाडू नाही आहेत उपस्थित, परंतु चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. मिळेल फक्त एकच धाव, या एका धावेनिशी धाव संख्या धाव फलकावरती आहे. 10 धावा, दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश केलेला आहे जांभूळपाडा संघाने. दोन षटक समाप्तीनंतर धाव संख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 2-10 धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. मी तर म्हणे खराब सुरुवात आहे, क्वालिफायर मॅच आहे, क्वार्टर फायनलचं मॅच आहे, आणि इथून अशी खेळीची अपेक्षा जरूर प्रेक्षकांना खेळाडूंना नव्हती, परंतु त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्लॉग ओव्हर मध्ये किती धावा जोडतील हे पाहणं नक्कीच निर्णायक ठरणार आहे या मॅच मध्ये. कारण विचार केला तर जांभूळपाडा संघाकडे देखील बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे, त्यामुळे की काय एक टार्गेट सेट करण्याचा विचार इथून मात्र केला असेल सुरेश पारधी यांनी. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू उज्ज्वल डेथ ओव्हर मध्ये आलेले आहेत. पहिला डॉट चेंडू, इथं माझा प्रत्येक डॉट चेंडू प्रेशर वाढवण्याचं काम या मॅच मध्ये करेल. अजून एक पंचांकडे अपील केली जाते, दाद मागितली जाते. पुन्हा एकदा डॉट चेंडू पडल्यानंतर काहीसा आउट स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान आला डॉट चेंडू. नक्षत्र नृपाजे चौधरपाडा संघ आपण तयारीत राहायचा आहे, कारण या मॅच नंतर लगेचच मात्र नाणेफेकी होणार आहे दुसऱ्या सेमीफायनलची. तर नक्षत्र चौधरपाडा संघ प्लीज, आपण जर माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर त्वरितच आपण या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले आहेत. या तिसरा चेंडू देखील बॅटची इनर एज आपल्याला पाहायला मिळते, आणि चेंडू चाललाय सरळ डिक्लेअर झोन मध्ये. तिथे मिळेल फक्त एकच धाव, धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 11. स्लॉग ओव्हर मध्ये खराब फलंदाजी मी तर म्हणेल. ज्या प्रकारे आजच्या दिवसाच्या सत्रामध्ये पूर्ण दिवसामध्ये ज्या प्रकारची बॅटिंग राहिलेली आहे श्रीराम जांभूळपाडा संघाची, ती फलंदाजी ती बॅटिंग आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. प्रेक्षकांना खेळाडूंना निराश करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये मी तर म्हणेल सुरू आहे.
ज्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत जांभूळपाडा संघाने केली आहे. पुन्हा एकदा उज्ज्वल का मोठा फटका. कुठलाही खेळाडू उपस्थित नाहीये. डीप मधून खेळाडू येतील मिड विकेटला. पाऊ कॉर्नरच्या दिशेने भरपूर लांबचा पल्ला गाठत बॉल कव्हर केला. दरम्यान मिळते फक्त एकच धाव. धाव संख्या धाव फलकावरती आहे 12. प्रेक्षकांना समजत नाहीये की क्वार्टर फायनल सुरू आहे की फर्स्ट मॅच आहे. ज्या प्रकारचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. फक्त एकच धाव. ज्या प्रकारे मी म्हटलं होतं की श्रीराम जांभूळपाडा संघाकडे गोलंदाज त्या ताकदीचे आहेत, डिफेन्स करू शकतात. धावा धाव फलकावरती 13 धावा फक्त आणि फक्त. शेवटचा षटक प्रगतीपथावरती आहे. काही चेंडू शेष आहेत या ओव्हरमध्ये. अजून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू उपस्थित आहेत, झेल स्वीकारतील का? परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. दरम्यान एक धाव दुसरे धावीचा तिथे प्रयत्न केला जातोय, परंतु प्रयत्नामध्ये इथे अपयश आणि सुरेश पारदी हे बाद होत आहेत. एकूण धाव संख्या जर पाहिली आपण, धाव संख्या धाव फलकावरती आहेत 14 आणि सामना जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 18 चेंडू 15 धावांची गरज आहे. काय होईल मॅच मध्ये नक्कीच तुमच्यापर्यंत आमचे योगेश सर आहेत. पुढील 3 षटकांसाठी मी त्यांना इन्व्हाइट करतोय. नक्कीच अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला चोरोबा वाशिरा संघाच्या वतीने पाहायला मिळाली. याचं कारण या ठिकाणी कुठेतरी फलंदाजांना हवीतशी मात्र कामगिरी करता आली नाही. काही क्षणातच मित्रांनो या स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तुमामा सर्वांचे लाडके कुमार वीरेन दयानंद चोरगे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. आणि नक्षत्र चौधरीपाडा संघाला विनंती करतो की आपण त्वरितच आपल्या संघनायकाला विनंती असेल की आपण आपला संघ घेऊन सज्ज राहायचा आहे, कारण यानंतर लगेचच जो संघ जिंकेल चालू सामन्यामध्ये तो संघ चौधरीपाडा संघाच्या विरोधात खेळणार आहे. दुसरा सेमी फायनलचा सामना असेल, कारण मित्रांनो या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये अर्थात फायनलमध्ये एका संघानं प्रवेश केलेला आहे. त्या संघाचं नाव आहे जय झोटिंग देवरुंग संघ. टाल्यांचा गजराणा सलाभाई जोडी आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. कुठलाही बदल नाहीये, आपण सकाळपासून हीच जोडी पाहतोय. हिरामण शिलार आणि त्याच्या सोबतीला अनिकेत एक माफक लक्ष आपण पाहतोय. फक्त 15 धावांचं इथे मात्र पाठला करत आहे. परंतु नक्कीच या वीकचा आपण विचार केला तर नक्की डीबी स्पोर्ट चषकामध्ये सुद्धा मात्र श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाने जबरदस्त कामगिरी केली. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र क्वालिफाय त्यांनी केलेला आहे. आणि नक्कीच इथे जरी पराभव पत्कारला तरी सुद्धा मात्र तुम्हाला संधी अजून आहे की त्या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. मित्रांनो जो पर्यायी रस्ता आम्ही बनवलेला आहे त्या पर्यायी रस्त्यामध्ये कोणीही गाडी कुठल्याही प्रकारची पार्क करू नका. तुमची 2-व्हीलर असेल, तुमची 4-व्हीलर असेल, तुमची 3-व्हीलर असेल, प्लीज, कारण तो येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांसाठी मात्र तो पर्यायी रस्ता आम्ही बनवलेला आहे. प्लीज तुमचं सहकार्य आम्हाला मिळणं फार गरजेचं आहे, कारण मित्रांनो तुम्ही या स्पर्धेचे मुख्य घटक आहात. तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आहे आणि म्हणूनच या स्पर्धेनं तब्बल 18 वर्ष गाठलेली आहेत. तुम्ही चांगला आम्हाला प्रतिसाद दिला, अजून थोडा वेळ प्रतिसाद द्या, याच तुमच्याकडे आम्ही अपेक्षा बाळगतो. चला आपण खेळायला सुरुवात करूया. 18 चेंडू आणि विजयासाठी 15 धावेंची गरज आणि नक्षत्र चौधरीपाडा संघाचं सुद्धा मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे.
चला लगेच मॅच कडे बोलूया. चेंडू आहेत 18, धावांची गरज आहे 15. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल, येणारे चेंडू आहे 18. या 18 चेंडू मध्ये आपल्याला रिझल्ट आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचला जाईल. एका बाजूला विचार केला जय श्रीराम जांभूळपाडा, एका बाजूला एका बाजूला वाशेरे संघ आहे. त्यावेळेस स्ट्राईक वरती आहेत. दरम्यान या ठिकाणी संजय पाटील मिठाईवाल्याचे प्रोपरायटर गौतम शेठ पाटील आणि त्यांच्या सोबतीला त्यांचे सुपुत्र या ठिकाणी दोघांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. तुमचं समारोजन कक्षाच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पहिल्याच बॉल वरती हुकचा अंदाज आपल्याला पाहायला मिळाला अनिकेत याचा, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. फक्त एकच धाव आपल्या संघाचा श्री गणेशा एका धावेने तो मात्र केला गेला. सुरेश पारदी साऊंड विकेटने यावेळेला हिरामांसाठी पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. पुन्हा एकदा एकच धाव. फलंदाज बाद झालेला आहे. पहिला हद्रा हिरामन बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवरती सबमरीन चेंडू होता, चेंडू समजू शकले नाहीये. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला, यष्ट्यांचा वेध जरूर चेंडूने घेतला. इथून मात्र पहिला गडी बाद हिरामन बॅक टू द पवेलियन. ओ यू टी मी ज्या प्रकारे म्हटलं होतं की कमबॅक करू शकतात, त्यांच्याकडे ज्या प्रकारची जांभूळपाडा संघाचा विचार केला तर त्या ताकदीचे गोलंदाज आहेत, कमबॅक करू शकतात, 15 धावा डिफेन्स करू शकतात. यावेळेला मात्र पुन्हा एकदा सुरेश पारदी हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. आता मात्र कर्णधार स्वतः फलंदाजीसाठी आलेले आहेत देवर्ष पाटील तसेच जय पाटील. प्रति षटकार हायवा जेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तर नक्कीच मित्रांनो या स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून पाहू शकाल या ठिकाणी. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आणि अगदी स्वतः ते क्रिकेटपटू आहेत आणि क्रिकेटचे जाणकार आहेत, चांगले आयोजक आहेत आणि युवकांचे प्रेरणास्थान आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. विद्यमान सरपंच ग्रामपंचायत इतडेचे जगन शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत करतोय आदरणीय विद्यमान सरपंच. त्याचप्रमाणे क्रिकेटचे खूप मोठे चाहते, स्वतः आयोजक आहेत आणि आयोजक बद्दल एक माझे क्रिकेटपटू असं म्हटलं तर वावगत ठरणार नाही. जानूसपूर इताळे संघाचे सर्वे सर्व आहेत आदरणीय, आमचे प्रेरणास्थान म्हणू शकतोय, युवकांचे प्रेरणास्थान म्हणू शकतोय सन्माननीय जगन शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. शिवसेनेचे एक धाडसिक कर्तृत्व आणि नेतृत्व असणारे आमचे आदरणीय इंद्रपालजी तरी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब आपलं सुद्धा आम्ही स्वर्गीय संजय स्मृती चषक 2023 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मागील आपण सीएम चषक पाहिला असेल, त्या सीएम चषकामध्ये सुद्धा इंद्रपाल तरी साहेबांचं अतिशय चांगलं मोलाचं सहकार्य आपण पाहिलं आणि पाहू शकाल शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते आदरणीय इंद्रपालजी तरी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय.
मित्रांनो, या स्पर्धेचा आज अंतिम दिवस सुपर संडे आहे आणि आपण या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात पोहोचलोय आणि खरोखरच आता मात्र मान्यवरांची येण्याची वाट झालेली आहे. तर प्लीज जो पर्यायी रस्ता आहे, मी सर्व क्रीडा रसिकांना विनंती करतो की आपण त्या पर्यायी रस्त्यामध्ये कोणीही गाडी पार्क करू नका. प्लीज थोडंसं आम्हाला सहकार्य करा मित्रांनो. फटाक्यांच्या आतिषबाजीनं पाहुण्यांचा हा शुभ सन्मान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या आतिषबाजी पाहायला मिळते संजय स्फोट सावत संघाच्या वतीनं. पाहू शकाल सध्या व्यासपीठाची शोभा वाढवत असताना विद्यमान सरपंच ग्रामपंचायत इत्याडीचे आदरणीय जगनशेठ पाटील त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल. सन्माननीय इंद्रपालजी तरे साहेब, लक्ष्मणजी पाटील आहेत आणि इतर पाहुणे मंडळी सुद्धा तुम्ही पाहू शकाल.